मेघाज मॅजिक आणि आज मी तुम्हाला ती रेसिपी दाखवते जी माझ्या घरात इतकी आवडीची आहे की जर ती रेसिपी करताना जरा ही चूक झाली तर बाप रे भूचाल येतो घरात, भूचाल म्हणजे युद्धच समजा. कारण ही रेसिपी म्हणजे सीके पॅनचा जीव की प्राण. कुठलाही सण असू दे, कुठलाही नैवेद्य असू दे, किंवा अगदी प्रत्येक श्रावण सोमवारी उपवास सोडायला सुद्धा ही रेसिपी त्यांच्या ताटात असतेच असते. अशी ही रेसिपी म्हणजे वालाचं बिर्ड, कडव्या वालाचं बिर्ड. येस, सो सीके पॅनचा जीव की प्राण असलेलं हे कडव्या वालाचं बिर्ड कसं केलं जातं ते आज आपण बघूया. वालाचं बिर्ड करण्यासाठी आता मी पहिले ही कढई तापायला ठेवली आणि त्यात 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. तुम्हाला वाल कसे दिसतात कडवे वाल ते आधी दाखवते. हे कडवे वाल ना हे असे असतात, हे बघा हे असे असतात कडवे वाल. आणि हे खास मी पेणहून मागवते, वर्षी पेणहून मी हे कडवे वाल मागवते. पेणचे कडवे वाल सगळ्यात चांगले असे सगळी गावरण कडवे वाल हे आहे. त्यानंतर हे असे दिसतात आपले कडवे वाल. सो हे कडवे वाल रात्रभर पाण्यात भिजवले. पाण्यात भिजवल्यानंतर त्यांचं पाणी निथळून घेतलंय सकाळी आणि मग त्यांना मोड आणायला ठेवलंय. मोड त्यांना आल्यानंतर, एक दिवस मोड आल्यानंतर पुन्हा त्यांना चांगल्या पाण्यात असं बुडवून ठेवलंय सो दॅट त्याची सालं आपल्याला सहज काढता येतील. त्याची सालं काढल्यानंतर आपल्याला हे असे कडवे वाल मिळतात. हे असे स्वच्छ सुंदर पांढरे आणि याला मोड किती सुंदर आलेत बघितलेत. सो हे कडवे वाल आपले असे तयार केलेत आपण आपल्या वालाच्या बिरड्यासाठी. आता कढईत मी घेतलंय 2 चमचे तेल आणि त्या तेलात हे जे वाल आहे हे आपण चांगले त्यांना सवताळून घेणार. सवताळून घेणं हा सिक्केपांचा खास शब्द. हे वाल सवताळून घेणार आहोत जेणेकरून त्याचा जो काय उग्र वास असेल थोडासा तो निघून जाईल. आता हे वाल आपण असे छान सवताळून घेणार आहोत तेलावर जेणेकरून याचा जो हरवसपणा आहे म्हणजे थोडासा त्याचा जो उग्रपणा आहे तो कमी होईल. चला छान 2-3 मिनिट आता मी यांना मीडियम फ्लेमवर सवताळून घेतलंय आणि आता हे बिर्ड म्हणजे हे वाल मी बाजूला काढते. मी इथे अजून 2 टेबलस्पून तेल घेतलंय आणि आता आपण फोडणी करणार. यामध्ये धणा पावडर आणि जिरा पावडर हे सुद्धा वापरलंच जातं, त्यामुळे बरेचसे लोक जिऱ्याची फोडणी देत नाहीत. पण मला आवडते जिऱ्याची फोडणी, थोडीशी मोहरीची फोडणी, म्हणून मी जिऱ्या मोहरीची फोडणी देते. आपण घालूया थोडस जिरं, मोहरी, थोडासा कढी पत्ता आणि आता यात घालूया कांदा. कांदा आपल्याला खूप जास्त नाही परतवायचा आहे, अगदी 1/2 मिनिट त्याचा किंचित तत्वटपणा जाण्यापुरता. कुणी कुणी हरवसत असतानाच वरून कांदा घालतात, मीठ मसाले घालतात आणि मग परतवतात. मला थोडी जिऱ्या मोहरीची फोडणी आवडत असल्यामुळे मी कांदा असा तेलावर 1 मिनिटासाठी परतून घेते. या कांद्यानंतर मी घालते याच्यात चमचाभर आलं लसूण पेस्ट. आता आपला कांदा हलका गुलाबी रंगावर आलाय, आपण खूप परतवला नाहीये याला. आता घालूया आपण यात हे वाल. आता यात घालूया आपण तिखट, थोडीशी हळद. यात घालते मी धणापूड. याचं प्रमाण लक्षात ठेवा, जर 3 चमचे धणापूड असेल तर 1 चमचा जिरापूड. असं हे प्रमाण करेक्ट झालं पाहिजे या बिरड्याला, तेव्हाच याची मजा येते. सो 3 चमचे धणापूड घातलीये आणि आता मी घालते 1 चमचा जिरेपूड. यात घालते मी 2 कापलेल्या
हिरव्या मिरच्या, याला छान आपण मिक्स करू. धणे जिरे पूड असल्याशिवाय सीके पॅनचं बिर्ड कंप्लीट होऊ शकतच नाही. साधारण 2 ते 3 मिनिट आपण याला परतूया. तुमच्या घरी श्रावण सोमवारी उपवास सोडताना काय काय मेन्यू असतो तोही मला जरा सांगा, कारण आमच्या घरी हा मेन्यू उपवास सोडताना असतोच असतो. पण तुमच्या घरी काय काय बनतो उपवास सोडताना? फॉर एक्झाम्पल, जळगावला माझ्या माहेरी आमच्याकडे उपवास सोडताना वरण बट्टी आणि वांग्याची भाजी, ती पण हिरवी घोटलेली वांग्याची भाजी ही असते. सो त्यावर आमच्याकडे उपवास सोडला जातो. तुमच्याकडे काय असतं मला नक्की सांगा. हे बिर्ड छान आता परतून झालेलं आहे, त्याला छान चकाकी आली आहे, तिखटाचा रंग दिसतोय. आता मी यात घालते थोडा सीकेपी मसाला, घरचा 1 चमचा सीकेपी मसाला. पुन्हा याला मिनिटभर परतून घेते. मी आधीच्या मसाल्यांसोबत सीकेपी मसाला घातला नाही, कारण मला त्या आधीच्या मसाल्यांचा फ्लेवर पूर्णपणे या बिर्ड्याला द्यायचा होता, आणि मग वरून फ्रेशली सीकेपी मसाल्याचा फ्लेवर ऍड करायचा होता. आता यात आपण घालूया पाणी. तुम्हाला बिर्ड कसं हवं आहे, अगदीच पातळ हवंय का किंवा थोडं सुकं हवंय, त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त घालू शकता. आमच्याकडे बिर्ड आणि भात, बिर्ड वरण भात आणि त्याच्यासोबत ताक हे कॉम्बिनेशन असतं. सो मी थोडस बिर्ड पातळ करते. रंग बघितला सीकेपी मसाल्याचा किती सुंदर आलाय. चला आता याला एक छान आपण उकळी काढून घेऊया. आता आपण याच्यात मीठ घालूया, मीठ चवीनुसार. चला आता आपण आपलं हे बिर्ड्याचं सगळं साहित्य टाकलेलं आहे, आता फक्त एक महत्वाचं साहित्य आपलं टाकायचं राहिलेलं आहे, आणि ते म्हणजे वाटलेलं ओलं खोबरं नारळ, सॉरी ते म्हणजे वाटलेलं ओलं नारळ. पण ते आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे, टुवर्ड्स दी एंड. आत्ता पाणी घातल्यानंतर, मीठ घातल्यानंतर आपण याला छान झाकण देऊया. आज मंद करून घेऊया गॅसची आणि 7 ते 8 मिनिट याला छान मंद आचेवरती शिजू द्या. बरेचसे लोक ही सगळी विधी कुकरमध्ये करतात आणि कुकरला 1 शिटी काढतात, पण माझं एकदा असं झालं होतं की मी कुकरमध्ये 1 शिटी काढायला गेले होते आणि माझा कुकर मे बी कुठली फ्लेम होती जास्त कमी मला आठवत नाही, पण माझं सगळं बिर्ड्याची बेसन झालं होतं आणि पिठलं झालं होतं, त्यामुळे मी ती रिस्क घेतच नाही. यात मी घालते आता 4 पाकळ्या कोकम, आणि आता याला मी कढईतच छान 7 ते 8 मिनिट याला वाफवून घेणार आहे, आणि मग नंतर आपण याच्यात ओलं नारळ घालू. आपण आता बघूया आपलं बिर्ड कितपत शिजलंय. बिर्ड्याला अजून 2 ते 3 मिनिट शिजवलं की हे कम्प्लीट शिजणार आहे, पण त्याआधी आता मी टाकते या 1 वाटी ओलं नारळ. हे मी मिक्सर मधनं काढून घेतलंय. ओल्या नारळाशिवाय बिर्ड्याला मज्जा नाहीच. याला छान याच्यात मिक्स करून घेऊ. बिर्ड अगदी बिर्ड केलं की घरात काहीतरी सणवार आहे अगदी अशीच फिलिंग येते. आदित्यला बिर्ड एवढं आवडतं की तो सकाळी नाश्त्याला, दुपारी लंचला आणि डिनरला असं तिन्ही वेळेस तो बिर्ड भात खाऊ शकतो, इतकं हे त्याचं फेवरेट आहे. ऍक्च्युली मला लग्नाआधी बिर्ड काय प्रकार आहे माहितीच नव्हता, जळगावकडे आम्ही ऐकलंही नव्हतं बिर्ड हा काय प्रकार आहे. मला अचानक 6 वर्षापूर्वी बिर्ड या एका या रेसिपीची काय म्हणतात त्याला, त्याच्याशी माझी ओळख झाली, आणि ओळख अशी झाली की आता मी पण याच्या प्रेमात आहे. म्हणजे बिर्ड असलं की मी सुद्धा अगदी भरपेट जेवते, कदाचित अर्धी भाकरी जास्तच खाते, इतकं मला बिर्ड आवडतं. सो तुम्ही प्लीज ट्राय करा, खूप अमेझिंग रेसिपी आहे ही, साधी आणि सिम्पल. तुमच्याकडे सीकेपी मसाला नसला तर तुमच्याकडे असलेला थोडा गोडा मसाला म्हणा किंवा तुमच्याकडे असलेला थोडासा गरम मसाला, जास्त नाही, उग्र लागेल तो, म्हणून अगदी थोडासा गरम मसाला घाला, फार नाही, अगदी जरासा, तरी काम होईल. आणि अगदीच सीकेपी मसाला नसेलच तर मग एक सोपा उपाय सांगते, थोडं लाल तिखट
थोडे धणे धणा पावडर आणि थोडी बडीशेप आणि थोडं जिरं पावडर हे एकत्र वाटून घ्या आणि तो सीकेपी मसाल्याला रिप्लेसमेंट म्हणून वापरा. बघा एकाच रेसिपीत मी तुम्हाला केवढ्या टिप्स देते. आता एवढ्या टिप्स दिल्यानंतर तरी सांगा की तुमच्या मित्रमैत्रिणींना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला. खूप छान उकळलंय आणि आता गॅस बंद करूया आणि थोडी कोथिंबीर पेरूया. चला आपलं बिर्ड एकदम तयार आहे आणि आता आपण करूया याचं प्लेटिंग. तरा आपलं चमचमीत वालाचं बिर्ड अगदी तयार आहे. मस्त झालंय बिर्ड. अतिशय परफेक्ट शिजलेलं आहे म्हणजे ना त्याचा अख्खा गारा झालाय, ओव्हरकुक झालेलं नाहीये, कच्चं पण नाहीये, परफेक्टली शिजलंय. सो गाईज ट्राय करा हे वालाचं बिर्ड. म्हणजे कुठला सणवार असण्याची गरज नाहीये, तुम्ही एरवी सुद्धा सहज करू शकता हे वालाचं बिर्ड. आणि केल्यानंतर मला सांगा कसं झालं ते. रेसिपी किती सिंपल होती हे मी तुम्हाला दाखवलं आहे ऑलरेडी. आणि गाईज प्लीज लाईक करा ना, शेअर करा ना, कमेंट करा ना आणि सांगा ना कसं झालंय ते. तुम्ही कमेंट करत नाही, म्हणजे कमेंट्स येतात, खूप छान छान गोडगोड कमेंट्स येतात, पण मला अजून कमेंट्स हव्या आहे. जेवढ्या कमेंट्स तेवढं आपलं कम्युनिकेशन आणि जेवढं आपलं कम्युनिकेशन तेवढा आपला बॉन्ड घट्ट होणार, आपलं हे नातं अजून घट्ट होणार आहे. सो गाईज डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल मेघा धाडे आणि बघत रहा मेघाज मॅजिक.